पुन्हा एकदा जय महाराष्ट्रच्या विशेष चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नोकरदारांच्या कर रचनेमध्ये केंद्र सरकारनं कोणताही बदल केलेला नाही. नोकरदारांच्या कर रचनेत बदल नाही. मोदी सरकारच्या सातव्या अर्थसंकल्पात धोरण निश्चिती, सामान्य माणसांची केली घोर निराशा. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा, कॉर्पोरेट टॅक्स घटवला असला तरी सामान्य माणसांसाठी आणि नोकरदार वर्गासाठी दिलासा नाही, ज्याची अपेक्षा अर्थसंकल्पापासून होती. दिव्यांगांसाठी कर सवलत दिलेली आहे, पेन्शन करात सुद्धा सवलत दिली. श्रीमंत सहकारी संस्थांसाठी कर सवलत दिली गेली. कॉर्पोरेट टॅक्स अधिभार 3% घटवला, 18% 15% करण्यात आला. छाप्यात मिळालेली संपत्ती सरकार जमा होणार देशामध्ये मोठ्या प्रमाणात. आयकर विभागाच्या धाडी पडतात आणि त्यातनं जप्त केलेली संपत्ती ही सरकार दरबारी जमा होणार आहे. मोदी सरकारच्या सातव्या अर्थसंकल्पात धोरण निश्चित. द सेंट्रल गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युट्स 14% ऑफ द सॅलरी ऑफ इट्स एम्प्लॉई टू द नॅशनल पेन्शन सिस्टम NPS Tier 1. This is allowed as a deduction in computing the income of the employee. However, such deduction is allowed only to the extent of 10% of the salary in case of employees of the state governments.